नगर सेविका ज्योतिताई गाडे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 4 मध्ये विकास कामांना सुरुवात. कोहिनूर मंगल कार्यालयाच्या परिसरातील रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ. नियोजनबद्ध विकास हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केले. नगरसेविका ज्योतिताई गाडे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 4 मध्ये विकास कामांना सुरुवात. कोहिनूर मंगल कार्यालयाच्या परिसरातील रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ. नियोजनबद्ध विकास हेच प्रमुख उद्दिष्ट, आमदार संग्राम जगताप. शहराचा नियोजनबद्ध विकास हाच आमचा अजेंडा असून त्याच दृष्टिकोनातून उपाययोजना सुरू केल्या आहेत. विकासाचे एक एक प्रश्न हाती घेऊन कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करत आहोत. विकासाचे कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी जमिनी अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या लाईन, ड्रेनेज लाईन, विद्युत तारा आदींसह कामे मार्गी लावली आहेत. नंतर रस्ता काँक्रीटीकरण आणि डांबरीकरणाची कामे मार्गी लावणार आहोत. प्रभाग क्रमांक 4 नगरसेविका ज्योतिताई गाडे यांच्या प्रयत्नातून बंद पाईप, गटार आणि रस्ता काँक्रीटीकरणाचे काम मार्गी लागली आहेत. अशी कामे संपूर्ण शहरभर सुरू आहेत, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. प्रभाग क्रमांक 4 मधील कोहिनूर मंगल कार्यालय परिसरातील बंद पाईप, गटार आणि रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी नगरसेविका ज्योतिताई गाडे, उद्योजक अमोल गाडे, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, भाजप प्रसिद्धी प्रमुख अमित गटने, सचिन जगताप, तुकाराम कातोरे, तुकाराम मज्जे, गुरुनाथ पवार, निखिल लोळगे, सिद्धार्थ सारडा, गोपाल धोकरिया, विश्वनाथ पोंदे, प्रभाकर मस्के, श्रीराम चांडक, मंगल मज्जे, शालिनी वाबळे, लता बांगर, संगीता मुळे, सुचित्रा चांडक तसेच प्रभागातील नागरिक यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना नगरसेविका ज्योतिताई गाडे म्हणाल्या की प्रभागाचा नियोजनबद्ध विकास हाच माझा प्रमुख अजेंडा आहे. विकास आराखडा तयार केला असून नियोजनपूर्वक विकास कामे सुरू आहेत. प्रभागातील एक एक कॉलनीतील विकासाचे प्रश्न हाती घेऊन मार्गी लावण्याचं काम सुरू आहे. आज कोहिनूर मंगल कार्यालयाच्या परिसरामधील अंतर्गत रस्त्याच्या कामाचा, काँक्रीट कामाचा कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी मोशोजी गाडे या ठिकाणी संपन्न झाला आहे. त्याच्यामध्ये अंतर्गत रस्ते आहेत. खरं तर गेल्या काही वर्षापूर्वीच, 5-7 वर्षापूर्वी यावेळेला पारजत चौक ते एकविरा चौकपर्यंत रस्ता देखील फार मोठी दुर्दशा रस्ते झालेली होती. आणि तो सारखा रस्ता खचायचा, त्याचं एक चांगल्या प्रकारचं एक मजबूतीकरण त्या काळामध्ये केलेलं होतं. मग आता पुन्हा त्या रस्त्याला लवकरच गाड्या पाटलांच्या पुढाकारातून त्यांनी आता प्रस्ताव महानगरपालिकेकडे दिलेला आहे. त्याच्यावरती आता रस्ता तसा दर्जेदार झाल्यामुळं फक्त वरचा लेअर जो काय असतो तर तो त्या ठिकाणी खराब झाला, पण रस्ता पुन्हा कधी खचला नाही म्हणून पुन्हा तो एक नवीन एक लेअर त्याच्यावरती मारण्यात यावा अशा प्रकारचे प्रस्ताव त्यांनी महापालिकेकडे दिलेला आहे. त्याचबरोबरीने कोहिनूर मंगल कार्याचा परिसर आपण जर पाहिला तर एक मोठी लोकवस्ती या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहे, आणि म्हणून कुठेतरी या भागामध्ये अंतर्गत जे काही भूमिगत कामं असतील, मग ड्रेनेजचं देखील त्या ठिकाणी ते नवीन लाईन टाकून ते काम पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर हे काँक्रीट करण्याचं काम गाडेपाटलांनी पुढाकार घेऊन आता हाती घेतलेलं आहे, आणि निश्चितच हे काम झाल्यामुळं आता पुन्हा रस्ता कधी खोलण्याची वेळ येणार नाही, आणि चांगल्या दर्जेदार काँक्रीट या भागामध्ये लोकांच्या करता एक कॉलनीचं स्वरूप आणण्याकरता त्यांनी पुढाकार घेऊन निधी उपलब्ध केलेला आहे. आणि येत्या काळामध्ये अंतर्गत जो काही डांबरीकरणाचे रस्ते असतील, काँक्रीट करण्याचे रस्ते असतील, हे देखील प्रस्तावित त्यांनी महानगरपालिकेमध्ये केले आहेत. लवकरच त्याला मंजुरी मिळून हे बाकी रस्ते जे काही उर्वरित आहेत तर ते देखील सर्व या ठिकाणी करण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न असणार. प्रतिनिधी निलेश अगरकर, News24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.